नमस्कार कुबेरकर, उद्या 15 ऑगस्ट आहे. आपण स्वातंत्र्याला आपली 73 वर्ष उद्या पूर्ण होणार आहेत आणि आपण 74 वर्षात पदार्पण करणार आहोत. आणि त्यानिमित्त कुबेरवर काहीतरी वेगळी कल्पना संकल्पना संतोषजींनी मांडली आणि त्याला प्रतिसाद म्हणून मी तिरंगी वडी, नारळाची तिरंगी वडी करणार आहे. तर आपल्या तिरंगाचे जे 3 कलर आहेत, केशरी कलर जो धैर्याचा आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे, जो पांढरा कलर आहे तो शांततेचं प्रतीक आहे, आणि हिरवा कलर जो आहे तो हरित क्रांतीचं प्रतीक आहे. तर या तिन्ही कलरचा रंगांचा संगम हा नक्कीच लुभावणारा आहे. आणि या कोरोनाच्या या संकटात आपण धैर्यानं आतापर्यंत सगळ्यांनी तोंड दिलेलं आहे आणि इथून पुढे पण आपण असंच एकजुटीनं आणि धैर्यानं आपल्या भारताचा हा तिरंगा सतत अभिमानानं फडकवत राहू. तर चला तर मग आता आपण ही रेसिपी बघूया आणि ही वडी तयार करणार आहोत. खोबऱ्याच्या तिरंगी वडीसाठी खालील साहित्य लागणार आहे. आपण घेतलंय हे 3 वाटी खोबरं. हे ओलं खोबरं घेऊ शकता तुम्ही, मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, किंवा सुकं खोबरं किसलेलं आणि छान बारीक केलेलं ग्रेटेड केलेलं खोबरं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 पाऊण वाटी साखर. तुम्ही कमी जास्त गोड करू शकता. हे आहे ते वेलची आणि काजूचा मी क्रश करून घेतलेलं आहे मिक्सरमधनं. आपल्याला लागणार आहे थोडंसं दूध. त्याच्यानंतर हे 2 कलर आहेत, केशरी कलर आणि हा हिरवा कलर. आणि आपल्याला लागणार आहे तूप. तर आता आपण सुरुवातीला हे सगळं मिक्स करून घेणार आहोत थोडंसं, आणि त्याच्यानंतर मग मंद आचेवर ते चांगलं परतणार आहोत. हे बघा, आता मी हे खोबरं सगळं एका छानशा भांड्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये साखर मिक्स केलेली आहे आणि दूध मिक्स केलेलं आहे. तर आता आपण हे छान असं परतून घेणार आहोत आणि पूर्ण मिक्स करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग 1-3-4 मिनिटं मिक्स केल्यानंतर मग मंद आचेवर त्याला तुपावर छानसं भाजून एकजीव करून घेणार आहोत. मी याच्यावर 2 चमचे तूप घेतलेलं आहे, म्हणजे त्याला एक छान असं स्वाद पण येईल साजूक तुपाचा, आणि हे अतिशय योग्य प्रमाणे मिक्स पण होणार आहे. आता आपण मंद आचेवर हे छानसं भाजून घेणार आहोत आणि एकजीव असं करून घेणार आहोत. एक साधारण 5-7 मिनिटं तुम्हाला हे चांगलं परतून एकजीव करता येईल, आणि ते भांड्यातनं जेव्हा सुटलं की मग ते तुमचं मिश्रण तयार झालं वडीसाठी. हे आपण असं अजूनही परतणार आहोत. तर हे परतत असतानाच मी व्हिडिओ करतो आहे. तर असंच परतत राहायचं, अजून तो पूर्ण व्हायचा आहे तयार. आपण आणखीन थोडा वेळ हे परतणार. हे अजूनही होत आहे छानसं. अजून 1-5 मिनिटं अजून लागतील आपल्याला, कारण ते छान एकजीव झालं की ते साईडनी सुटायला लागेल आणि मग त्याला थोडंसं असं छानसं गोळ्यासारखं होईल मऊ. आता बघा, हे छान असं साईडने सुटलंय, आपलं तयार झालंय. आता आपण हे 3 कलरमध्ये करणार आहोत तिरंगी, त्यामुळे आपण त्याला आता 3 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये भरणार आहोत. बघा, आता आपण हे 3 वाट्यांमध्ये घेतलंय. आपण 1 वाटीमध्ये हिरवा कलर मिक्स करणार आहोत, त्याच्यात 1 ह्याच्यात केशरी कलर आणि हा पांढरा. मी ह्याच्यामध्ये काजू आणि इलायचीचं पण जे आपण मिक्सरवर क्रश करून घेतलं होतं ते पण टाकलेलं आहे. आता आपण हे छानसं मिक्स करून घेऊ आणि मग 3 लेअरमध्ये त्याला डिशवर सेट करणार आहोत. हे बघा, आता हा हिरवा, केशरी आणि पांढरा असे या 3 कलरमध्ये तयार झालेला आहे. आता आपण हे एकावर एक सेट करणार आहोत आणि मग ती बर्फी आपण 15 मिनिटं ते सगळं सेटिंग पूर्ण ताट आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत, व्यवस्थित ती बर्फी एक जीव आणि मिळून नीट छान दिसण्यासाठी. हे बघा, आता ही आपण
सर्वात खाली हिरवी लेयर घेतलेली आहे हिरव्या कलरची। आता ह्याच्यावरती आपण पांढरा आणि मग त्याच्यावरती केशरी रंगाची लेयर घेणार आहोत। ही बघा आता आपण ही दुसरी पांढऱ्या कलरची लेयर घेतलेली आहे आणि आता तिसरा कलरची लेयर आपण बघा अतिशय सूर्यकशा तिसरा लेयर पण तयार झालाय। जर तुम्ही बघितलं तर आता आपली ही तीन लेयर मध्ये छानशी बर्फी आपण सेट तयार केलेली आहे। आता ह्याला आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत 15-20 मिनिट म्हणजे मग ती छानशी कडक होईल। तर मंडळी ही आपली तिरंगी बर्फी तयार झालेली आहे। तर बघा तुम्ही छान त्याला असे तीन कलर मध्ये ही बर्फी तयार झालेली आहे। आपण ही फ्रीज मध्ये ठेवली होती जवळजवळ अर्धा तास आणि आता आपण ती छानशी अशी कट करणार आहोत। तिरंगी बर्फी अशी छान तयार झालेली आहे। त्याला तीन लेयर आहेत आणि खास 15 ऑगस्ट साठी खास तुमच्यासाठी केलेली तिरंगी बर्फी। थँक्यू कुबेरकर।